तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो. कोणतं? पित्रोडा फर्निचर. जिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर, डायनिंग सेट, टीपॉय, ऑफिस चेअर, तसंच कपाट, बेड, सोफा सेट, कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध. तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध. पित्रोडा फर्निचर, न्यू टिळक रोड, अहमदनगर. सर्वांना नमस्कार. मी सोमनाथ जगताप, जिल्हा अभियान व्यवस्थापक उमेद अभियान, जिल्हा परिषद अहमदनगर, त्याचबरोबर कृषी विभाग, महाराष्ट्र शासन आणि पशुसंवर्धन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने साई ज्योती स्वयंसहायता यात्रा, प्रदर्शन आणि विक्री, त्याचबरोबर कृषी महोत्सव आणि पशु प्रदर्शन 2023 आयोजन अहमदनगर महोत्सव या माध्यमातून करण्यात आलेलं आहे. या प्रदर्शनामध्ये साधारणपणे 570 स्टॉल्स असणार आहेत. सदरील प्रदर्शन न्यूआर्ट्स मैदान, न्यूआर्ट्स कॉलेज जे आहे त्याच्या मैदानावरती भरवण्यात आलेलं आहे. प्रदर्शन दिनांक 10 ते 14 फेब्रुवारी दरम्यान आयोजित केलेलं आहे. मी या माध्यमातून सर्व नगरकरांना आवाहन करतो की आपण या प्रदर्शनाला भेट द्यावी व ग्रामीण भागातील ज्या महिला कारागीर आहेत, महिला उद्योजक आहेत, त्यांनी बनवलेल्या वस्तू असतील, खाद्यपदार्थ असतील, याचा आपण या ठिकाणी आनंद घेऊ शकता. त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाचे विविध कृषीविषयक मॉडेल आपण लाईव्ह डेमो त्या ठिकाणी तयार केलेले आहेत, तेही आपण पाहू शकता. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय मिलेट्स इयर यावर्षी आपण साजरं करतो आहे. या अनुषंगाने महिला स्वयंसहायता गट जे आहेत त्यांनी तृणधान्यापासून बनवलेले खाद्यपदार्थ त्या ठिकाणी विक्रीस ठेवलेले आहेत. त्याचबरोबर तृणधान्यांची विक्री देखील या प्रदर्शनामध्ये होणार आहे, त्याचाही आपण आस्वाद घेऊ शकता. त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारच्या पशूंचं प्रदर्शन, पाळीव गायी असतील, त्याचबरोबर इतर जे जनावर आहेत त्यांचं देखील प्रदर्शन या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. या माध्यमातून मी आपल्या सर्वांना आवाहन करतो की अहमदनगर महोत्सव येत्या 10 ते 14 फेब्रुवारी दरम्यान न्यूआर्ट्स कॉलेज मैदानावरती होतो आहे. आपण जरूर या प्रदर्शनाला भेट द्यावी, जेणेकरून ग्रामीण भागातील महिला कारागिरांना आपण उपजीविकेचं साधन निर्माण करू शकू. धन्यवाद.